पुण्यातील पर्वतीय भागात मुळा कालवेची भिंत कोसळली जनता वसाहतीजवळ कॅनलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यावरती महापूर आलेचे चित्र पाहायला मिळत आहे सिंहगड रोडवरती पाणी पसरल्याने सर्वत्र वाहतुकीचा बोज उडाला आहे पाणी खूप मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळं पुराची स्थिती निर्माण झाली आहे सध्या खडकवासला धरणातून पाणी सोडणं थांबवलं आहे महापालिकेचे अधिकारी पोलीस अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत दांडेकर पूल परिसरात बैठी घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे थेट घरात पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पाण्याचा प्रवाह खूपच वेगात असल्यामुळं रस्त्यांवर आणि घरात अल्पावधीतच गुडघाभर पाणी भरलं आहे या कालव्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होता मात्र कालव्यातून पाणी अडवण्याची जी भिंत आहे तीच भिंत कोसळली भिंत कोसळल्यानंतर अचानक पाण्याचा प्रवाह थेट रस्त्यावर आला क्षणार्धात रस्त्यावर गुडघाभर पाणी जमा झालं त्यामुळे नेमकं काय झालंय का हे लोकांना कळलंच नाही दरम्यान डागडुजी न केल्याने कालव्याची भिंत फुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे फुटलेल्या पुलाचं पाणी दांडेकर पुलावर आलं आहे रस्त्यावरील पाण्याचा प्रवाह हा इतका वेगात आहे की त्या पाण्यात उभं राहण्यासाठी देखील आधार घ्यावा लागतोय जनता वसाहतीमध्ये वैठी घरं आहेत त्यामुळे या घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरलं आहे त्या वस्तीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे शालिनी प्लससाठी स्नेहा गवळी पुणे